यवतमाळ जिल्हा वाहतूक शाखेच्या वतीनं शहरात कारवाईची बेधडक मोहीम हाती घेण्यात आली असून यामध्ये ब्लॅक फिल्म, कर्कश, सायलेन्सरसह वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या अशा तब्बल 133 वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई जुना बस स्टँड परिसरात करण्यात आली. यावेळी जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अजित राठोड आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी बेशिस्त वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केली. महाराष्ट्र TV 24 साठी अक्रम दिवाण, यवतमाळ.